नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पायी चालताना रस्त्याच्या कोणत्या बाजूने चालले पाहिजे याबद्दल माहिती घेऊयात. भारतामध्ये दरवर्षी रस्ते अपघातामध्ये जवळपास 1.5 लाख लोकांचा मृत्यू होतो. यातील 30% लोक हे पायी चालणारे म्हणजे पादचारी असतात. त्यामुळे पायी चालणाऱ्या लोकांची सुरक्षा ही महत्त्वाची आहे. तुम्हाला माहीत आहे का रस्त्याच्या कोणत्या बाजूने चालले पाहिजे? भारतामध्ये आपण वाहने ही डाव्या बाजूने चालवतो, त्यामुळे बहुतांश नागरिकांचा असा समज असतो की पायी चालताना सुद्धा रस्त्याच्या डाव्या बाजूने चालावे. परंतु हे चुकीचे आहे. रस्त्याच्या डाव्या बाजूने चालताना पादचाऱ्याला मागून येणारे वाहन दिसत नाही, त्यामुळे मागील वाहनाचा अपघात झाल्यास किंवा चालकाचा ताबा सुटल्यास पायी चालणारा व्यक्ती स्वतःचा बचाव करू शकत नाही. तसेच आपण रस्त्याच्या उजव्या बाजूने चालल्यास आपल्याला समोरून येणारे वाहन स्पष्टपणे दिसते, त्यामुळे त्या वाहनाचा अपघात झाल्यास किंवा त्या वाहन चालकाचा ताबा सुटल्यास आपण स्वतःचा बचाव करू शकतो.